मंदिर मंदिर मस्जिद खुली के लिए सरकार ने आमदार साहबानी आणि नगरपालिकेच्या वतीने सर्व नगर सेवक नगराध्यक्ष समीर भैया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामाला लागले आणि स्वच्छता अभियान हे परत सुरू केलं। सॅनिटायझर हे ते सर्व साहेबांनी स्वतः उभरवून मंदिर हे स्वच्छ करायचं काम घेतलेलं आहे। यासाठी सर्वांनी कोरोनासाठी आपण दक्षता घ्यायची आहे, कारण कोरोनाची परत डबल लाट येण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी आपण सर्व लक्ष घेऊन ही दक्षता घेऊन आपली कुटुंब आपली जबाबदारी ही सुद्धा सांभाळायला पाहिजे। याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम दीपावली व भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा। गेल्या 7-8 महिन्यापासून कोरोना नामक महामारीमुळे जे आपल्याला त्रास जाणवला त्याच्या अनुषंगाने आपल्या जितके धार्मिक स्थळे असतील, मंदिर असतील, मस्जिद असतील, त्याच्यानंतर बरेच असे धार्मिक स्थळे आहेत ज्या ठिकाणी भक्तांची राहदारी असते, या ठिकाणच्या म्हणजे पुढचा येणारा संकट कोरोनाचं टाळण्यासाठी दक्षता म्हणून शासनाने त्याच्यावर बंदी आणली होती, त्यानं बंद केलं होतं, कारण की जेणेकरून इकडची गर्दी थांबेल। आणि सर्व जनतेला विनंती केली होती का आपण आपापल्या घरी किंवा आपल्या आपल्या पद्धतीने आपण जे पूजापाठ करावी, नमाजचं पठण करावा आणि धार्मिक विधी पूर्ण करायची। याच अनुषंगाने म्हणजे बरेच काळ उलटल्यानंतर आपल्या राज्याचे सन्माननीय कर्तव्यदोष मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कालचे एक पवित्र दिवस दिवाळीचा सण जे आहे याच्या औचित्य साधून त्यांनी निर्णय घेतला होता का आपण सोमवारपासून मंदिर चालू करावे, मस्जिद चालू करावे, जितके धार्मिक स्थळी आहे ते चालू करावे। आणि जेणेकरून मंदिर चालू होत असताना प्रत्येकाने आपापली जबाबदारीने म्हणजे येणारं आता ते नाईलाजांना समजा मंदिर चालू झाले, मस्जिद चालू झालं, जितके धार्मिक स्थळे सगळे चालू झाले, परंतु आजूही देखील हे जे कोरोनाची महामारी अजून काही थांबलेली नाहीत। आता येताना धार्मिक विधी पूर्ण करत असताना आपण गर्दी टाळावी, जेणेकरून आपल्याला येणारा जे काळ आहे ते कसं आपल्याला बरा करता येईल, आपल्याला कसं सुरक्षित राहता येईल याच्या अनुषंगाने ते दक्षता घेण्याचं आवाहन सन्माननीय मुख्यमंत्री भवनाने केली। त्याचेच एक भाग म्हणून आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष राज्यमंत्री ग्राम विकास व महसूल मंत्री नामदार अब्दुल हत्तासाहेब यांना त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी नगर परिषदला आदेश केला होता आणि आपल्या सिल्लोड नगरीचे उपनगरते अब्दुल समीरजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शहरालगत जितके मंदिर मध्ये जितके असतील यांच्या या ठिकाणी सॅनिटायझर मारण्याचा किंवा याच्यात सुरक्षित राहण्यासाठी किंवा येणारं जे संकट आहे याच्या पूर्वतयारी म्हणून टाळण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सॅनिटायझर किंवा फवारणी करण्याचा आदेश दिला होता। त्यातच भेट म्हणून या ठिकाणी नामदार अब्दुल साहेब या ठिकाणी आले होते, त्यांनी सगळी बारीकाईने पाहणी केली, फवारणीची सॅनिटायझर कसं चालू आहे, काय चालू आहे, आणि त्यांना सुद्धा हेच आवाहन केलं का आपण सध्या येणारा जे काळ आहे हे अति घातकचा आहे, तरी याचा आपण काटेकोरपणे आपण पालन करावा आणि याचा आपण वेळोवेळी आपण याची दक्षता घ्यावी आणि सर्वांना त्यांना दीपावली आणि भाऊबीजेच्या शुभेच्छेला इतकं या ठिकाणी बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चला या गाड्या।